प्रश्न वादात सापडलाय. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचा आक्षेप आहे, केबीसीच्या प्रश्नामुळे भावना दुखावल्याचा आरोप औसाचे भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलाय. शुक्रवारच्या केबीसीत अमिताभ बच्चन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनात कुठले पुस्तक जाळले गेले अशा संदर्भानं प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर मनुस्मृती असं होतं. हा प्रश्न आणि उत्तरावर आता वाद निर्माण झाला. प्रश्नाला अनुसरून ऑप्शन आहेत का? तर नाही. कोणत्या धर्माचा ग्रंथ धर्मग्रंथ जाळला असा प्रश्न, तर ऑब्विसली भारतामध्ये जितके काय धर्म राहतात त्या धर्माच्या ऑप्शनात धर्मग्रंथ आले पाहिजे. तर तुम्ही सगळे जे ऑप्शन दिले चारी ते हिंदू धर्माशी निगडीत आहेत, हा माझा मेन आक्षेप आहे. सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधामध्ये FIR व्हायला पाहिजे, रजिस्टर, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून यापुढे कोणी टेकन टू बी ग्रँटेड असं समजणार नाही. आज देशामध्ये जे काही मंडळी इतिहास लपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माहीत पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास तुम्ही लपू शकत नाही. जे कटु सत्य आहे ते बाहेर येणारच. सोनी चॅनेलवरील केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष समर्थन आणि स्वागत करत आहे.